काँग्रेस पक्ष हा असा आहे 99 ला ज्यावेळेस काँग्रेस मध्ये दोन काँग्रेस झाले आपल्या आणि त्यावेळेस आपले प्रतापराव भाऊ भोसले हे अध्यक्ष होते आपल्या प्रदेश काँग्रेसचे। मी त्यांच्यावर फिरत असायचो आणि एकच म्हणतो जेवढ्या जागा मोकळ्या झाल्या ना जागा धरून घ्या, पुढे गरजेचं आहे ते जागा धरून घ्यायचा कार्यक्रम केला पाहिजे। तो असं तो काहींना वाटतं आता काय काँग्रेस उठती ना तर आजगारासारखी उठती, कधी उठल सांगता येत नसतं। खूप 78 ला कठीण परिस्थिती झालती, इंद्रजींचा पराव झाला, 80 ला काय झालं, 80 ला पुन्हा एकदा उठलेली आपल्या सगळ्यांना दिसले आणि 2/3 बहुमत ना साधं नाही, यांचा राजीव गांधीचा विजय सुद्धा 2/3 बहुमत नाही एकदा। आणि आता हे तो दिवस जवळ आलेला आहे या मताचा स्पष्टपणे मी आहे, म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेस देशावर येण्याचा दिवस परतात। आणि मग त्यावेळेस म्हणायला लागले व मला सभासद करायचं, आता मला मला कुठं काय, अरे ज्यावेळेस गरज होती काँग्रेसला त्यावेळेस तुम्ही घरात बसले पळत नव्हते, आता आता तुम्हाला वाटायला लागलं, कारण आता काँग्रेस वाढली। तेव्हा मंदीमध्ये संधी असती लक्षात ठेवा, थोडं आहे अडचण याच काळात संधी आहे घुसून घ्यायची पाजवायची आणि आपण काँग्रेस अशी बनवायची की आपल्याला सुद्धा संधी तिथं चांगली मिळणार आहे। आणि मला माहिती आहे अडचणीतून आपण जातो या सगळ्या जरी गोष्ट खऱ्या असल्या तर एक दिवस पुन्हा आपला हे लक्षात ठेवा। आणि म्हणून नगरपंचायती झालेल्या असल्या तरी आता धुळा आणि नंदुरबार सोडता आपल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या येतील, आपल्याला त्याचबरोबर आपल्या सगळ्या बाजार समितीच्या निवडणुका येतील, नगरपालिकेच्या निवडणुका येतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे। मला असं वाटतं की 6 महिन्यामध्ये हे सगळं करायचं होतं पण काही ते ओबीसीचे प्रश्न होते ते मार्गी लागत चाललेले आहेत, इतर प्रश्न होते काही, परंतु आता ह्या ज्या निवडणुका ह्या वर्षामध्ये काही मे मध्ये आणि फार तर फार दिवाळीपर्यंत सगळ्या निवडणुका संपून जातील असं माझं मत आहे। आता काम जे करायचं ना ह्या काळात तर खूप काम करा, काळजीपूर्वक करा, भांडणं आपसातले वाद हा जो मोठा वाद त्रास आहे ना आपल्याला, म्हणजे एखादी एसटी गाडी चालली 4-5 जण बसले मोकळी गाडी अख्खी 50 सीट बाकी मोकळी 55 च्या, त्या 5 जणांना असं वाटत असतं की एसटी 6वा येऊच नाही। अरे तुमची ताकद काही नगरसेवक निवडून आणायची सुद्धा नाही, येऊ द्या ना माणसं, पहिले येऊ द्या तर खरं